भाजपकडून आज उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे. मात्र त्यांनी असं म्हटलेलं आहे की पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यावेळी मी वारंवार 3 वेळा गेलो, मात्र IT पार्क असेल किंवा अन्य प्रोजेक्टवरती त्यांनी सह्या केल्या नाहीत, अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावरती केला. आरोप हास्यास्पद आहे. कुठला प्रोजेक्ट आहे त्याचं नाव त्यांना आठवतं का त्यांना? कुठल्या प्रोजेक्टचा त्यांनी अर्ज केला होता? मला कोणीतरी म्हटलं की त्यांनी ॲग्रिकल्चर कॉलेजची मागणी केली होती, आता जमीन दिली नाही. आता जमीन असेल तर ॲग्रिकल्चर कॉलेज दिलं जातं, पण मी ॲग्रिकल्चर कॉलेज कराडला सरकारी ॲग्रिकल्चर कॉलेज केलं, खाजगी नाही केलं. माझ्या नावाचं ॲग्रिकल्चर कॉलेज नाही आहे. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्तानं ते कॉलेज आम्ही केलं, फार चांगलं चाललेलं आहे. तर त्यांनी कुठला प्रोजेक्ट माझ्याकडे आणला होता ते सांगा. मी सांगतो की त्यांनी वैयक्तिक खाजगी कामं वन खात्याची पवनतिकेची किती आणली होती आणि ती झाली का नाही ते सांगावं त्यांनी. तर त्यामुळे आता मला वाटते अशात उणेजुणे करण्यात काही अर्थ नाही, धोरणात्मक बाबीवर चर्चा झाली पाहिजे. उमेदवारावर तुम्ही वैयक्तिक टीका कालपासून चालवलेली आहे, तुम्ही पक्षाची भूमिका काय आहे, तुमचा जाहीरनामा काय आहे, आमचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय तुम्हाला त्रुटी दिसतात त्याच्यावर चर्चा करा ना. वैयक्तिक आरोपातून ही निवडणूक लढायची असेल तर मग वैयक्तिक आरोपावर झाली तर केवढ्याला पडेल मग? 2019 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ते उमेदवार होते लोकसभेचे, त्यावेळी तुम्हीही त्यांच्यासोबत होता, त्यावेळी अशा पद्धतीचे आरोप तुमच्यावरती होत नव्हते, मात्र आता ते भाजपमध्ये गेल्यानंतरच हे आरोप काम. नेपा आमच्या पक्षाचे उमेदवार जे होते राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली, ती द्यावी का न द्यावी याबद्दल राष्ट्रवादीमध्येही वाद होता आणि आम्हालाही होतं की बा आम्हाला काही विचारलं नाही. आता आम्ही सांगितलं असतं की तुम्ही एक काम करणारा कोणतरी उमेदवार द्या, पण राष्ट्रवादीने त्यावेळेला त्यांना उमेदवारी दिली होती. आम्ही प्रामाणिकपणे आघाडीचा धर्म पाळला, आम्ही स्वतः प्रचार केला, आमच्या मतदारसंघामध्ये खूप चांगली त्यांना मेजॉरिटी मिळाली. पण त्यांनी लगेच 2-3 महिन्यामध्ये त्या लोकसभेच्या आम्ही जे मतदान केलं त्याचा अनादर करत त्याचा अपमान करत त्यांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये गेले आणि पुन्हा उमेदवार होऊन पुढे आले. आणि तेव्हा त्यांचं काय झालं? त्यावेळेला तर फक्त 2 पक्षांची आघाडी होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आता 3 पक्षाची आघाडी आहे. मागच्या वेळेला पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा 90,000 पराभव झाला, आता 3 पक्ष एकत्र आल्यावर कितीने पराभव होईल? म्हणजे तेच एकंदरीत, ज्यावेळी तुमच्या मतांची गरज असेल किंवा तुमची गरज होती त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांच्यावरती हे आरोप होत नव्हते, मात्र आज पृथ्वीराज चव्हाण आणि ते वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे वेगवेगळ्या आघाडीत असल्यामुळे हे आरोप होत आहेत असं वाटतंय. आणि हे आरोप बालिश आरोप आहेत, ते कितीही केले तरी काही हरकत नाही, लोकांना माहिती आहे की कोणी काय काम केलेलं आहे ते. दुसरं एक, शशिकांत शिंदे हे तुमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि सध्या त्यांच्यावरती जो PMC मध्ये काही घोटाळा केला असा आरोप होतोय, ते सुद्धा आव्हान देत आहेत, प्रति आव्हान. मात्र एकंदरीत हे राजकीय आव्हान प्रति आव्हान बद्दल काय आपले? हा विषय मला वाटतं 2014-15 आहे, इतके वर्ष हे झोपलेले होते, कारण त्यांना कुणाची मदत होती काय होती माहिती, त्यांच्याबरोबर माथाडी कामगार चळवळीचे कार्यकर्ते कोण आहेत वगैरे वगैरे गोष्टी आहेत. आता एकदम अर्ज भरल्यानंतर त्यांना हे शहाणपण सुचलं की असं काही घडलेलं आहे. आता ते काही मला आश्चर्य वाटायचं काही कारण नाही आहे. दिल्लीला केजरीवाल सरकार निवडून आलेल्या मुख्यमंत्रीला तुरुंगात टाकलं, काँग्रेस पक्षाची बँकेची खाती गोठवली, शेकडो कोटी आमचे गोठवलेले आहेत, आम्हाला 4,500 कोटीची इन्कम टॅक्सची नोटीस बजावलेली आहे. देशातल्या कुठल्याही राजकीय पक्षाला अशा प्रकारची नोटीस कधी बजावली होती का? आम्ही काम करू नये आणि येणं केनं मार्गानं गैरमार्गाचा वापर करून चौकशी यंत्रणाचा वापर करून आम्हाला कुठेतरी प्रचारावर बंधन आणायचा प्रयत्न चाललेला आहे. आता तोच प्रयत्न साताऱ्यात होत आहेत. एक लक्षात घ्या की साताऱ्यामध्ये महायुतीला आपला उमेदवार घोषित करायला 15 दिवस लागले, समोरचा उमेदवार कोण येतो आहे त्याच्यावर त्यांचा उमेदवार ठरत होता. त्यामुळं आता सातारा जिल्ह्यामध्ये कधीही जातीवादी विचाराच्या उमेदवाराला इथे थारा मिळालेला नाही. हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा मतदारसंघ आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा हा मतदारसंघ आहे, त्यांची कर्मभूमी आहे. त्यामुळं कुणीही कितीही प्रयत्न केला, कुठल्याही अटकली वापरल्या, कुठलाही दबाव आणायचा प्रयत्न केला, तरी कालची मिरवणूक तुम्ही पाहिली, त्या कालच्या निवडणुकी त्या मिरवणुकीमध्येच विजयाचं सूत्र दडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की 2 पक्षांनी एकत्र येऊन 90,000 पराभव केला, तर 3 पक्ष एकत्र कितीने पराभव होईल याचं गणित तुम्हीच मांडा. शेवटचा प्रश्न,
नरेंद्र पाटील माथाडी नेते व तसंच अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव यांनी मराठा आरक्षणाविषयी परवा दिवशी महायुतीच्या मेळाव्यात बोलताना बोलले की जे मराठा आरक्षण आहे त्यावेळेसाठी देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केला, मात्र मराठा नेते असून पृथ्वीराज चव्हाणांनी शब्दसुद्धा शिवला नाही किंवा त्यासाठी काही प्रयत्न केले. हे पण त्यांना जर त्यांचं अज्ञान असेल तर मी काही त्यांना शिकवू शकत नाही. मला नरेंद्र पाटलांना विचारायचं की त्यांनी जर काही वाचन बिचन त्यांचं काही असेल तर 2014 जुलैमध्ये पहिल्यांदा 60 वर्षानंतर मराठा समाजाची आठवण कोणाला आली असेल तर ती आमच्या आघाडी सरकारला आली आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसने नाही किंवा भाजपने नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनं 2014 मराठा समाजाला 16% आरक्षण द्यायचा अध्यादेश मी काढला होता. त्यातून आरक्षण मिळायला सुरुवात झाली होती. पण जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं तेव्हा तो कोर्टात त्याने तो टिकवला नाही. त्यामुळं तुम्ही काही केलं नाही हे तुमचं अज्ञान त्याची जाहिरात तरी करू नका निदान. त्यावर मी काही बोलणार नाही. आमचा प्रयत्न चालू आहे की सांगलीमध्ये काही अशी काही मैत्रीपूर्ण किंवा अशी काही लढत होऊन याकरता आमचा प्रयत्न चाललेला आहे.